वजायना स्वच्छ ठेवणं फार गरजेचं असतं, पण त्यामुळे त्या जागेवर काही वापरून चालेल का? तर नाही. वजायनाची स्किन ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे इथे काहीही वापरण्याआधी विचार करायला हवा. त्यामुळे कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या वजायना क्लिनिंगच्या वेळी अजिबात वापरायला नको, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नंबर वन, साबण. तुम्हाला माहिती आहे का, बाजारात मिळणारं साबण हे त्वचेसाठी खूप जास्त हानिकारक असतं. याचा वापर होऊ नये म्हणूनच बाजारात चेहऱ्यासाठी फेस वॉश आणि संपूर्ण शरीरासाठी म्हणजेच बॉडीसाठी बॉडी वॉश तयार करण्यात आलेत. अनेक स्त्रिया आंघोळ करताना नियमित साबणाने वजायना स्वच्छ करतात, पण यामुळे काय होतं, यामुळे खास सुटणं, पुरळ येणं आणि सूज येणं असा त्रास होतो. नंबर दोन, गरम पाणी. जर तुम्ही आंघोळ करताना गरम पाणी वापरत असाल, याचाच अर्थ तुम्ही वजायना सुद्धा गरम पाण्याने स्वच्छ करताय. पण गरम पाण्यामुळे सुद्धा खास सुटणं, पुरळ येणं आणि सूज येणं असा त्रास होतो, त्यामुळे तुम्हाला थंड पाण्यानेच क्लिनिंग करायची आहे. गरम पाण्यामुळे तिथली त्वचा ड्राय सुद्धा पडू शकते. नंबर तीन, सेंटेड वॉश. हो, सेंटेड वॉश म्हणजेच कोणत्याही सुगंधी गोष्टीने केलेली क्लिनिंग. बाजारात तुम्हाला वजायनाच्या स्वच्छतेसाठी अनेक प्रोडक्ट्स मिळतील. हे प्रोडक्ट्स सुगंधी असतात. तुम्ही सेंटेड वॉश परफ्यूम आणि पावडर वापरू नका. या प्रोडक्ट्सच्या वापरामुळे फक्त स्किन काळी पडत नाही तर स्किन खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. एवढंच काय तर या प्रोडक्ट्समुळे इन्फेक्शनची सुद्धा भीती असते. मग आता एवढं सगळं असेल तर वजायना स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय करायचं? नंबर वन, वजायना स्वच्छ करण्यासाठी फक्त पाणी वापरा. नंबर दोन, बोटांच्या मदतीने वजायना हळूहळू रब करा. नंबर तीन, असं तुम्हाला 2 ते 3 वेळा करायचंय. अशा नॉर्मल पद्धतीने तुम्ही वजायना स्वच्छ केलं तर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही आणि कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारा, त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू.